हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण इयत्ता 8वी विषय इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता बी द बेस्ट या कवितेचे एक्सप्लेनेशन, त्याचप्रमाणे मार्जिन क्वेश्चन देखील सोडवणार आहोत. चला तर आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. बी द बेस्ट. बघा, बी द बेस्ट ह्या टायटलचा, या शीर्षकाचा काय अर्थ आहे? बी द बेस्ट म्हणजेच सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट बना. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. बघा, कवितेची पहिली सुरुवात बी द बेस्ट म्हणजेच सर्वोत्तम बना असं पोएट म्हणतात आपल्याला. पहिल्याच लाईनमध्ये बघा ते काय म्हणतात, इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. येथे पाईन म्हणजेच काय, हे झाड आहे, वृक्षाचे नाव आहे, एक झाडाचा प्रकार आहे. आणि पाईन ट्री हे खूप उंच असतं, थंड प्रदेशामध्ये प्रामुख्याने ते आपल्याला पाहायला मिळतं हिलवरती. तर इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर का तुम्हाला पाईन ट्री एवढं उंच बनता आलं नाही. बी अ स्क्रब इन द व्हॅली. बघा काय म्हणतात पोएट, बी अ स्क्रब. स्क्रब म्हणजे काय, छोटी झुडपं, जी दर्यांमध्ये छोटी 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 झुडपं असतात ना, ते तरी बना. म्हणजेच इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, उंच पर्वतावरील पाईन ट्री, पाईन वृक्ष तुम्हाला बनता नाही आले, तरी बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर तुम्ही काय बना, बी अ स्क्रब म्हणजेच काय, दरीमधील एखादे छोटेसे झुडूप बना. पण ते झुडूप कसे असले पाहिजे, बेस्ट असले पाहिजे. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईट ऑफ द रील. रील म्हणजेच काय, तर वाहणारा झरा, स्ट्रीम. तर झऱ्याच्या शेजारी वाहणारा सुंदर असं झुडूप, सर्वोत्तम असं झुडूप तुम्ही बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर का तुम्ही झाड बनू शकलं नाही तर एक बुश बना. बुश म्हणजे पण काय अर्थ, झुडूपच. सेकंड स्टांजा बघा, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. बघा, जर का तुम्हाला बुश बनता देखील नाही आला, जर का तुम्ही झुडूप देखील नाही बनू शकले, तर गवत बना, गवताची एक छोटीशी पाती बना. बघा, बीट ऑफ द ग्रास, बीट म्हणजे काय, तुकडा. तर गवताची एक छोटीशी पाती बना. पण ते गवताची पाती देखील कसं असलं पाहिजे, बेस्ट असलं पाहिजे, सर्वोत्तम असलं पाहिजे. अँड सम हायवे हॅपियर मेक. बघा, हायवे हॅपियर मेक, हायवे म्हणजेच काय, तर महामार्ग, रस्ते जे असतात आपण त्याला म्हणतो. तर रस्त्याच्या दुतर्फा जर का सुंदर ग्रास उगवलेलं असेल, तर त्या ग्रासमुळे त्या रस्ता कसा दिसतो, सुंदर दिसतो, सर्वोत्तम दिसतो. म्हणून काय, इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि असे रस्त्यांना तुम्ही काय करा, सुंदर बनवा. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. बघा, इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. बघा, मस्की आणि बास हे काय, ही माशांची नावे, इट्स अ नेम ऑफ फिश. जर का तुम्ही मस्की, मोठा मासा नाही बनू शकले, तर छोटं एक बास मासा म्हणा, छोटा बासा बना. बट द लवलीएस्ट बास इन द लेक. परंतु त्या सरोवरातील सुंदर, सर्वात सुंदर असा बास बना, सर्वात सुंदर असा मासा बना. थर्ड स्टांजा बघा, वी कांट ऑल बी कॅप्टन्स वी हॅव गॉट टू बी क्रू. बघा, वी कांट बी ऑल कॅप्टन. आपण सर्वच जण कॅप्टन बनू शकतो का? जहाजाचा कॅप्टन हा एकच असतो, एखाद्या टीमचा कॅप्टन हा एकच असतो, त्याप्रमाणे जहाजाचा कॅप्टन हा एकच असतो. आणि बाकीचे काय असतात, तर क्रू असतात. क्रू म्हणजे इतर कर्मचारी असतात, इतर सहकारी असतात. सो वी कांट बी ऑल कॅप्टन, आपण सर्वच कॅप्टन बनू शकत नाही. बट वी हॅव गॉट टू बी क्रू, आपल्याला सुंदर सहकारी, एकदम चांगला सहकारी देखील बनता येऊ शकते. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अज हियर. प्रत्येकाच्या वाटेला, प्रत्येकाला काही ना काही करण्यासारखे आहे, प्रत्येकाला बनण्यासारखे काही ना काही आहे. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज लिझर टू डू. बघा, करण्यासारखे मोठे काम देखील आहे आणि करण्यासारखे छोटी छोटी कामं देखील आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि अशी अनेक कामं आहेत जी तुम्ही करू शकतात, पण तुम्ही जे काही करताल, जे काही करतील, पण तुम्ही जे काही करतील ते कसं करा, उत्कृष्ट करा, बेस्ट करा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. बघा, पोएट काय म्हणतात की इफ यू कांट बी अ हायवे, तुम्ही हायवे मोठा लांब लचक सुंदर रस्ता नाही बनू शकले, तरी जस्ट बी अ ट्रेल, एक छोटी पगडंडी असते ना, कच्चा रस्ता असतो ना, ते तुम्ही बनू शकता. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर का तुम्ही सूर्य बनू शकले नाही, तरी स्टार तर बनू शकतात. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल. बघा, तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे साईजवरनं ठरत नाही. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एवर यू आर. परंतु तुम्ही जे काही बनाल, तुम्ही जे काही कराल, ते कसे करा, बेस्ट करा, सर्वोत्तम करा.
बाय डगलस मॅलोज. बघा पोएटचे नाव काय आहे, डगलस मॅलोज. आता यावरील वर्कशॉप आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तो आपण सोडवूयात. बघा, रीड द वर्ड्स अँड नेम्स गिवन बिलो, पुट द बिग साईज इन बिगर वन्स अँड अ बिग सर्कल अँड द स्मॉलर वन्स इन द स्मॉल सर्कल. आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला काही नाव्स दिलेले बघा, मस्की, ट्री, पाईन, बास, बुश, हायवे, स्क्रब, रिल, सन, स्टार आणि ट्रेल. आता असे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. आता मस्की हा कसा मासा आहे, मोठा मासा आहे, तर ते बिग सर्कलमध्ये येणार. ट्री बिग सर्कलमध्ये येणार. पाईन देखील साईजने बिग आहे, ते बिग सर्कलमध्ये येणार. लेक हा देखील बिग सर्कलमध्ये येणार. बुश झुडूप छोटे असतात साईजने म्हणून ते स्मॉल सर्कलमध्ये येणार. हायवे बिग सर्कलमध्ये, स्क्रब स्मॉल सर्कलमध्ये, रिल स्मॉल सर्कलमध्ये, सन बिग सर्कलमध्ये, स्टार स्मॉल सर्कलमध्ये आणि ट्रेल पण स्मॉल सर्कलमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हीही कंपॅरिझन करू शकतात. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा काय आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ फोर, रीड इच टन्जा इन द पोएम टर्न बाय टर्न. बघा तुम्ही चार मुलांचा गट करायचा आहे आणि टर्न बाय टर्न तुम्हाला प्रत्येक स्टांजा वाचायचा आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी काय बघा, फाइंड अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम दी पोएम. कवितेमध्ये आलेल्या चार रायमिंग वर्डचे पेअर तुम्हाला इथे लिहायचे आहेत. बघा ते कोणते आहेत, बी ट्री, बी ट्री. दुसरे पेअर आहे मेक लेक, मेक लेक. थर्ड पेअर आहे हिअर नियर, हिअर नियर. आणि फोर्थ पेअर आहे स्टार आर, स्टार आर. तर अशा प्रकारे कवितेमध्ये आलेले रायमिंग पेअर्स तुम्ही लिहू शकतात. फोर्थ ॲक्टिव्हिटी बघा, कम्प्लीट दी फॉलोइंग विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स ऑर फ्रेजेस फ्रॉम दी पोएम. आता कवितेमधील ॲप्रोप्रिएट वर्ड्स किंवा फ्रेजेस घेऊन तुम्हाला पुढील जे सेंटेन्सेस आहेत ते पूर्ण करायचे आहेत, पुढील लाईन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. फर्स्ट वन इज डन फॉर यू. बघा आपल्यासाठी एक सोडवून दिलेली आहे, इफ यू कांट बी अ पाईन बी अ स्क्रब. आता आपल्याला इथे सोडून दिलेलं आहे. सेकंड लाईन बघा, इफ यू कांट बी अ ट्री काय येणार, इफ यू कांट बी अ ट्री बी अ बुश, बी अ बुश. थर्ड बघा, डॅश बी अ बास. आता इथे काय येणार, इफ यू कांट बी अ मस्की, इफ यू कांट बी अ मस्की बी अ बास. फोर्थ बघा, इफ यू कांट बी अ कॅप्टन बी अ क्रू, बी अ क्रू. इफ यू डॅश आता दिलेलं आहे बी अ ट्रेल, इफ यू कांट बी अ हायवे, इफ यू कांट बी अ हायवे बी अ ट्रेल. आणि सिक्स वन बघा, इफ यू कांट बी द सन, इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, बी अ स्टार. तर अशा प्रकारे प्रॉपर वर्ड्स किंवा फ्रेजेस वापरून तुम्ही ह्या लाईन्स, ही सेंटेन्सेस कम्प्लीट करायची आहेत. फिफ्थ ॲक्टिव्हिटी बघा, राईट वेदर द फॉलोइंग्ज आर ट्रू ऑर फॉल्स. बघा पुढे दिलेले जे वाक्य आहेत ते ट्रू आहेत म्हणजेच बरोबर आहेत की चूक आहेत, ट्रू ऑर फॉल्स आपल्याला लिहायचे आहेत. पहिलं सेंटेन्स बघा, ऑल मस्ट बी द कॅप्टन्स ऑफ द टीम्स. टीमचे कॅप्टन सगळेजण बनू शकतात. ट्रू आहे की फॉल्स आहे, तर फॉल्स आहे, चूक आहे. अ बिट ऑफ ग्रास कॅन मेक द हायवे हॅपियर. आता दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे, बरोबर आहे. थर्ड वन बघा, वी विन ऑर फेल डिपेंडिंग अपॉन साईज ऑर पोझिशन. आपले जिंकणं किंवा हार ही कशावर, तर साईजवर डिपेंड असतं. ट्रू आहे की फॉल्स आहे, तर फॉल्स आहे, चुकीचं आहे. अ स्क्रब इज फाउंड ॲट द टॉप ऑफ द हिल. बघा ॲट द टॉप ऑफ द हिल आपल्याला स्क्रब पाहायला मिळते, फॉल्स आहे. अकॉर्डिंग टू पोएट आपल्याला पोएमवरनं आपल्याला काय समजतं की हे वाक्य चुकीचं आहे. इफ यू वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. इफ युअर वर्क इज नॉट इम्पॉर्टंट डोंट डू इट. बघा प्रत्येक काम जे आहे, ईच अँड एव्हरी वर्क इज इम्पॉर्टंट, म्हणून दिलेलं वाक्य काय आहे, फॉल्स आहे, चुकीचं आहे. अँड सिक्स वन बघा, व्हॉट एव्हर जॉब यू हॅव डू युअर बेस्ट. आता हाच तर मॅसेज आहे आपल्या कवितेचा, त्यामुळे हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे, दिलेलं जे विधान आहे, ते कसे आहे, ट्रू आहे, बरोबर आहे. त्यानंतर सिक्स क्वेश्चन बघा, राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. आता आपल्याला दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे. बघा द टायटल ऑफ द पोएम इज, आणि पुढे आपल्याला ब्लँक दिलेलं आहे. काय आहे टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज बी द बेस्ट, बी द बेस्ट. द पोएम इज रिटन बाय डगलस मॅलोज, द पोएम इज रिटन बाय डगलस मॅलोज. थर्ड बघा, द पोएम हॅज फोर स्टांजाज अँड इच स्टांजा हॅज फोर लाईन्स. द पोएम हॅज फोर स्टांजाज अँड इच स्टांजा हॅज फोर लाईन्स. फोर्थ बघा, द लाईन्स दॅट राईम इन इच स्टांजाज आर सेकंड अँड फोर्थ, सेकंड अँड फोर्थ.
फिफ्थ बघा, द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्ज विथ स्मॉल थिंग्ज. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्ज विथ स्मॉल थिंग्ज. सिक्स स्टेटमेंट बघा, डॅश इज रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आता रिपीटेड एक्सप्रेशन कुठलं आहे? बी द बेस्ट. बी द बेस्ट इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. आणि सेवन्थ वन बघा, द लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर इज. मला आवडणारी, मला नेहमी लक्षात राहणारी लाईन कुठली आहे पोएममधली? तर त्या पोएमची लास्ट लाईन जी आहे ना, बी द बेस्ट व्हॉट एवर यू आर. बी द बेस्ट व्हॉट एवर यू आर, दिस लाईन आय शाल ऑलवेज रिमेंबर. तर अशा प्रकारे या सर्व ॲक्टिव्हिटी, हे सर्व वर्कशॉप तुम्हाला मी इथे सोडवून दिलेले आहे. चला तर ह्यावरील मार्जिन क्वेश्चन कोणते आहेत आणि त्याची उत्तरं कशी लिहायची ते मी तुम्हाला देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि असेच 8वी 9वी 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे नारायणी टेक अकॅडमी. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.